नमस्कार, मी अलका दुबकर। विचारा नेत्यांना या कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। विचारा नेत्यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून दर दिवशी नव्या नेत्याला आपण भेटतो आणि प्रश्नोत्तरांची ही जुगलबंदी आजच्या विचारा नेत्यांमध्ये आपण आज देखील करणार आहोत। नव्या प्रश्नोत्तरांसह नवे नेते आपल्या भेटीला आलेले आहेत। आज आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे। माणिकरावजी, आयबीएन लोकमतच्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत आहे तुमचं। प्रेक्षकांच्या सगळ्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरं द्याल तुम्ही अशी अपेक्षा ठेवतो। पुन्हा एकदा प्रेक्षकांना आठवण करून देतोय, माणिकराव ठाकरे यांना प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही कॉल करा 0226689923 या नंबरवर आणि काँग्रेसबद्दलचे जे प्रश्न तुमच्या मनात आहेत त्या सगळ्याची थेट उत्तरं ऐका। आपण विचारा नेत्यांना कार्यक्रमाची सुरुवात करूया। माणिकरावजी, सगळ्यात पहिल्यांदा काही मिनिटांपूर्वी मोदी बिहारमध्ये बोलत होते, त्यांनी पुन्हा एकदा सणकून टीका केलेली आहे, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे, अशोक चव्हाणांच्या उमेदवारीवर टीका केलेली आहे, कसं उत्तर देणार आहात मोदींनी तुमच्या विरोधात सुरू केलेल्या या झंझावाताला? मोदींचा ज्या पद्धतीनं टीका ते करतायत, ते विरोधकांनी ज्या पद्धतीनं टीका एक करायचं असतं आणि त्या पद्धतीनं ते टीका करतात आहेत, त्यांना काही फारसं आम्ही महत्त्व देतो अशातला भाग नाही आहे। शेवटी काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये काम केलं, केंद्र सरकारमध्ये असेल, राज्य सरकारने काम केली असतील, ही एक उजवी बाजू आहे, सरस बाजू आहे काँग्रेस पक्षाची। पण ते म्हणतात अशोक चव्हाणांसारखे लोक हे काँग्रेसमध्ये रखवालदार आहेत असं आज म्हणाले। नाही, अत्यंत चुकीचं आहे। त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये पाहिलं पाहिजे की BJP ज्या पद्धतीनं येदुरप्पा असेल मुख्यमंत्री कर्नाटकाचे, किंवा त्यांच्या राज्यामधलेही मंत्री असतील, ज्या ज्या ठिकाणी 17-18 मंत्री असे आहेत की त्यांच्यावर चार्जेस आहेत आणि तशा प्रकारे हायकोर्ट सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांच्यावर ताशेरे ओढले, त्यांना सुद्धा त्यांनी उमेदवारी दिलीत। म्हणजे एका इकडे बोलायचं अशा प्रकारचं की तुम्ही अशोक चव्हाणांना उमेदवारी देता आहात, पण तो अशोक चव्हाणांवरचे काही आरोप त्या ठिकाणी पत्र दाखल झालेले नाही आहेत। अशोक चव्हाणांना कुठली न्यायव्यवस्थेनं किंवा अशा प्रकारचं आयोगाने त्यांना निवडणुकीपासून परावृत्त केलेले नाही आहेत, आणि त्यामुळं तिथल्या जनतेची आणि त्या ठिकाणच्या कार्यकर्त्याची मागणी होती की अशोकरावांना दिलं पाहिजे। आणि कलंकित मंत्री आणि कलंकित उमेदवार भाजपमध्ये देखील आहेत, हेच प्रत्युत्तर असणार आहे खरं तर काँग्रेसचा संपूर्ण प्रचाराच्या दरम्यान। पण पहिला फोन आलाय माणिकराव ठाकरे यांच्यासाठी, तो लोणावळ्यातून। संभाजी शेलार प्रश्न विचारतायत। संभाजी, तुमच्यासह सगळ्या प्रेक्षकांना सुरुवातीलाच आवाहन करतो, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा आणि सलग प्रश्न विचारा। संभाजी, प्रश्न विचारा। नमस्कार सर। नमस्कार, नमस्कार। नमस्कार सर, मी लोणावळ्यातून बोलतोय आणि आपल्या मराठा आरक्षणा संदर्भात बोलायचं होतं मला की आपल्या ह्याच्या जवळजवळ काँग्रेसमध्ये आपले बरेचसे आमदार आहे, मराठी सुद्धा आमदार आहे, आणि आपल्याकडे जवळजवळ 40-41 वर्ष झाली की सत्ता आपल्या ताब्यात आहे काँग्रेसच्या, तरी पण मराठा आरक्षण का पास होत नाही, काही ह्यापुढे होणार आहे का नाही? नाही, मराठा आरक्षणाच्या संदर्भात आपल्याला माहीत आहे की नारायण राणे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमलेली आहेत आणि त्या कमिटीने तशा प्रकारचा अहवालसुद्धा दिलेला आहे, आणि अहवाल दिल्यानंतर मराठा आरक्षण जे OBC आरक्षणाला कुठेही धक्का न लावता अशा प्रकारचं आरक्षण देण्याच्या संदर्भात संपूर्णपणे त्या ठिकाणी तयारी झालेली आहेत, परंतु तांत्रिक काही अडचणी येऊ नयेत हा त्यामधला खरा प्रश्न आहे, आणि त्या सगळ्या गोष्टी तपासून पाहून जसंही पार्लमेंटची निवडणुका होतील विधानसभेच्या पूर्वी त्या संदर्भातला निर्णय निश्चितपणे राज्य शासन घेईल। तासगावला जाऊया, आबांच्या तासगाव मधून मोहन जाधव फोन करतायत आणि प्रश्न विचारतायत। मोहन, तुमचा प्रश्न विचारा। मोहन, टीव्हीचा आवाज पूर्ण बंद ठेवा। हा नमस्कार, आणि प्रश्न विचारा। हॅलो। हा बोला बोला, आपण मोहनराव। हा साहेब, आता हे तुम्ही पॅकेज जाहीर केले घरपीठासने, काय उपयोग झाला? अजून आत्महत्या चालूच आहे, काय त्याचा उपयोग? नाही, एकामध्ये आपण हे लक्षात घेतलं पाहिजे, प्रचंड अशा प्रकारची शेतकऱ्यांची राज्यामध्ये हानी झाली, इतर सुद्धा मोठ्या प्रमाणात नासधूस या गारपिटीमुळे झालेली आहेत, परंतु यावेळेला आपण पाहिलं असेल तात्काळ त्या ठिकाणची मुख्यमंत्री आम्ही येऊन पाहणी केली, दुसऱ्याच दिवशी दिल्लीला त्या ठिकाणी पंतप्रधानांना आणि आयोगांना त्या ठिकाणी भेट घेतली, इथे दुसऱ्याच दिवशी परत आणखी इथे येऊन कॅबिनेट बैठक घेतली, त्या ठिकाणी दरवर्षीला जी काही आपण मदत देत होतो साधारण 4,500 रुपये द्यायचं ती 10,000 रुपयापर्यंतची वाढवलीत, जे आपण 6,000 रुपये देऊ ती 15,000 रुपयापर्यंतची वाढवलीत, आणि फळबागांकरता सुद्धा त्या ठिकाणी जी मदत देत होतो
ती सुद्धा दुपटीनं वाढवलीत. एकूणच मदत त्या ठिकाणी जे देण्याच्या संदर्भामधले वेग जो आहे तो राज्य शासनाने अत्यंत चांगल्या प्रकारे पाळलात. परंतु त्यामध्ये एक पक्का आहे की इतकं प्रचंड नुकसान झालं की नुकसान भरपाई कदापि देणे शक्य नाही. परंतु आतापर्यंत जी काही ना भरपाई देण्यात आली त्यापेक्षा जास्त देत आहेत की नाही हे आपण पाहिलं पाहिजेत आणि वेगाने दिली की ते पाहिलं पाहिजे. आता विरोधक कशाही पद्धतीनं प्रचार करत असेल नाही यामध्ये शासन लक्ष घालत नाही आहे त्या ठिकाणी मदत देत नाहीत आणि त्यांनी काय केलं ते आपण मागं पडून पाहिलं पाहिजे. तुम्ही म्हणताय विरोधकांचा सगळा अपप्रचार सुरू आहे. आपण पुन्हा एकदा प्रश्नोत्तरांकडे जाऊया माणिकरावजी, पण त्याआधी विचारते की तुमचा मुलगा या सगळ्या रिंगणात होता, तुम्हाला देखील रिंगणात उतरवण्याच्या मैदानात उतरवण्याचे खरे तर मानस होते काही जणांचे, पण तुम्ही नकार दिलात मग तुमच्या मुलाचंही तिकीट कापलं गेलं. प्रचारामध्ये मुलगा आणि तुम्ही तितक्याच सक्षमपणे उतरणार का आणि ही जागा निवडून येण्याची खात्री देणार? मध्ये एक आपल्याला 6 वर्षापासून मी प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष आहे आणि सातत्यानं मागची पार्लमेंटची निवडणूक मी आणि अशोकरावजी चव्हाण साहेब त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि विधानसभेतसुद्धा आणि चांगले रिझल्ट महाराष्ट्रामध्ये आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सगळ्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष अत्यंत मजबूतीनं जनतेने साथ दिलीत काँग्रेस पक्षाला. आणि यावेळेलासुद्धा सुरुवातीपासूनची संपूर्ण तयारी पार्लमेंटच्या दृष्टिकोनातून मी केलीत. त्यामुळे मी कुठेतरी निवडणुकीला उभं राहायचं आणि ह्या सगळ्या प्रोसेसपासून दूर जायचं हे मलाही त्या सुरुवातीपासूनच माझं म्हणणं होतं की मी काही प्रोसेसमध्ये निवडणुकीच्या याच्यामध्ये रिंगणात उतरणार नाही. आणि तीच भूमिका घेऊन तिथे ज्या वेळेला उमेदवार कोणी नाही आहेत असं पण राहुल नाही त्या पद्धतीने प्रयत्न केले, चांगल्या प्रकारे त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु पक्ष नेतृत्वाचा आदेश त्या ठिकाणी आम्ही मानणार, कारण आदेश आला म्हणजे तुमची जी मागणी होती ती एक प्रकारे पक्ष नेतृत्वाने फेटाळली. नाही मागणी म्हणून नाही, मागणी नव्हती, परंतु त्या ठिकाणी ज्या पद्धतीने राहुलनी काम केलं होतं त्यांना असं अपेक्षित होतं की त्यांना मिळेल. परंतु ज्या वेळेला ज्या ठिकाणी ज्येष्ठ कोणाला तरी द्यायचा विषय समोर आला त्याला म्हणजे यांचं नाव शिवाजीरावांचं पुढे केलं. शिवाजीराव जिंकून येतील असं वाटतं समाज कल्याण मंत्री असताना, म्हणजे कलंकित मंत्र्यांच्या यादीत विरोधी पक्षांनी त्यांचा समावेश केलेला आहे, त्यांच्या विरोधात FIR दाखल आहेत, हरिभाऊ राठोडांना तुम्ही आणलात, पण ही सगळी जी मतं होती किंवा हे सगळे जे गट तट तुम्ही एकत्र आणलेले होते हे शिवाजीराव मोघेंना यशस्वी करतील का? नाही पक्क करतील, अत्यंत चांगलं वातावरण आहे. शिवाजीराव मोघे साहेब हे बरेच वर्षानुवर्ष त्या क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये काम करतात, संपूर्ण मतदारसंघामध्ये त्यांचे संबंध आहेत आणि माझे फार जवळचे संबंध आहेत, त्यामुळे सगळे मिळून त्यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आमचे RPH आणि बाकी गट असतील सगळे, ते सगळे एकत्र येऊन त्यांना निवडून आणण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे. सुद्धा प्रयत्न देखील आव्हान आहे, विद्यमान खासदारांचं देखील आव्हान आहे. नाही मागच्या 10-15 वर्षामध्ये खरं पाहिलं तर त्या ठिकाणी एक चांगली संधी होती काम करायला. 2-3 वेळेला आमच्या काही चुका झाल्या असतील आम्ही त्या ठिकाणी हरलो, परंतु ज्या पद्धतीनं वेगाने काम करायला पाहिजे होतं खासदार म्हणून त्या क्षेत्रामधल्या लोकांचं समाधान नाही आहे. सगळ्यांना असं वाटतं की चेंज आता काहीतरी केला पाहिजेत, म्हणून शिवाजीराव मोघेंना फार सरळ त्या ठिकाणी निवडणूक जिंकून येईल अशा प्रकारची वातावरण. फलटणहून फोन आलेला आहे तुषार नाळे यांचा. तुषार तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. नमस्कार सर. नमस्कार 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 तुषारजी. हा सर मला असे 1-2 क्वेश्चन आहेत तुमच्यासाठी. थोडक्यात विचारा तुषार, बोला. हा सर, आज तुम्ही महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहात, पण मी पश्चिम महाराष्ट्रात राहतो, परंतु आपण पश्चिम महाराष्ट्रात अजिबात तुमचं लक्ष नाही, जे म्हणजे राजकारण आहे ना ते आता राष्ट्रवादी आणि आघाडीची युती आहे, परंतु तुमचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष किंवा तुमची जी संघटना ज्या पद्धतीनं मजबूत व्हायला पाहिजे होती त्या पद्धतीनं असं काहीच झालेलं नाही. आघाडीतल्या राष्ट्रवादीने पश्चिम महाराष्ट्राचा कब्जा घेतलाय असं म्हणताय? नाही नाही असं नाही, शेवटी दोन्ही पक्ष एकत्रपणे आम्ही आघाडीमध्ये आहोत आणि केंद्रामध्ये राज्यामध्ये सुद्धा एकत्रपणे निवडणुकीला आणि तशा प्रकारे प्रशासनामध्ये आम्ही आहोत आणि त्यामुळे आघाडीचा धर्म आपण पाळला पाहिजे. बऱ्याच वेळेला विदर्भामध्ये राष्ट्रवादी असेल किंवा मराठवाड्यामध्ये राष्ट्रवादी त्यांचे कार्यकर्ते म्हणतात की तिथे त्यांना संधी मिळत नाही. पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही प्रमाणामध्ये हे खरं आहे कार्यकर्त्यांचं, परंतु त्या ज्या परिस्थितीमधून आपण जातो आहोत त्यामध्ये कुठे ना कुठे तडजोडी आपल्याला करावी लागत आहेत, आम्हाला सुद्धा आपल्या भावनेची कदर आहे. पण राज्याच्या माणिकरावजी त्याच्यात देखील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आघाडी धर्म असाच दिसणार आहे येत्या निवडणुकीत? नाही, त्या निवडणुकीमध्ये आता कशा पद्धतीने निर्णय होता शेवटी पक्ष नेतृत्व आणि आम्ही तशा प्रकारच्या जे काही सूचना त्यांना तशा प्रकारे करू किंवा शिफारशी करू
त्या आधारावर कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या भावना लक्षात घेऊन असं निर्णय पक्ष नेतृत्व घेत असतं. पण एकदा निर्णय झाला की सोबत जायचं ठरलं, कारण समविचारी पक्ष म्हणून आम्ही एकत्रपणे जातो. एक विचारसरणी राष्ट्रवादी काँग्रेस असेल, आरपीआय असेल, की आमचे रिपब्लिकन पक्षाचे नेते असतील, या सर्वांची विचारसरणी एक आहेत. आणि आपल्या विचारसरणीमध्ये कुठेही मतभेद किंवा विभाजन नको, ह्या दृष्टिकोनातून आम्ही एकत्रपणे निवडणुकीला सामोरं जातो. ठीक आहे, प्रश्नाचं उत्तर दिलं नाही की आघाडी धर्म राज्याच्या निवडणुकीत असेल का याची खात्री आज घडीला तरी महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आपल्याला देत नाहीयेत. आपण पुढे जाऊया साताऱ्याला. चंद्रकांत सस्ते प्रश्न विचारतायत. चंद्रकांत, अगदी थोडक्यात तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा बोला. हा बोला चंद्रकांत जी, बोला. हॅलो. हा बोला, आपण मी ऐकतोय. तर माझा प्रश्न होता माढा मतदारसंघात येणाऱ्या मान कटावसाठी. तर तिथं तुमचे सहयोगी अगदी जयकुमार गोरेजी आमदार आहेत, म्हणजे अपक्ष लढलेले पण नंतर ते तुमच्याच पक्षाला सहयोग दिलेला आहे. तर मागच्या वेळी ज्यावेळी इलेक्शन झाले त्यावेळी आम्हाला बऱ्याच वेळा अगदी पवार साहेब उभे होते आमदारकीच्या वेळी. आम्हाला बऱ्याच वेळा अगदी 3-4 इलेक्शन झाले त्याच्यामध्ये सांगितलं जातं दरवेळी की तुम्हाला पाणी आणू, पाणी देऊ. पण आजपर्यंत त्या भागाचा तुम्ही एक उपभोग घेत आहात का असं आम्ही मतदारांनी मानायचं का? कारण गेल्या वेळी आम्ही जवळजवळ भरभरून मतदान केलं की अगदी मुंबईकर आहोत आम्ही, नवतरुण आहोत, सगळ्यांनी जाऊन आम्ही मतदान गावाला केलेलं होतं. तर यावेळी तसं आम्हाला काही मनातून वाटत नाही की तुम्हाला मतदान करावं. कारण का की तुमची एक उपक्षच उपेक्षा गेल्यासारखंच आम्हाला आतापर्यंत वाटत झालेलं. बरोबर साहेब, तुमच्या भावना पोहोचल्या आहेत. माणिकराव उत्तर देत आहेत. म्हणजे आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी पाऊस ज्या क्षेत्रामध्ये पडतो त्यामधलं मान खटाव हा क्षेत्र येतं. आणि मागच्याला प्रचंड अशा प्रकारचं त्या ठिकाणी दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये ज्या पद्धतीने शासनाने काम केलं, मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बंधारी बांधलीत, टेंबूसारखा प्रकल्प त्या ठिकाणी मार्गी लावलात, प्रचंड मोठ्या प्रमाणामधला निधी पश्चिम महाराष्ट्रात मान खटाव त्या क्षेत्रामध्ये आटपाडी असेल, जत असेल, त्या क्षेत्रामध्ये राज्य शासनाने वापरला आणि त्याचा उपयोगसुद्धा आपल्याला दिसून येत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी अडलं गेलं त्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे कुठे आम्ही दुर्लक्ष केलं अशातला कुठेही विषय नाही आहे. शेवटी त्या ज्या भागाला अशा प्रकारची स्थिती आहे त्या भागामधला प्रश्न भविष्यात राहू नये या दृष्टिकोनातून कायम स्वरूपाची योजना करण्याकरता पावलं राज्य शासनाने तशा प्रकारची उचललेली आहेत आणि त्या भागाचे प्रकल्प पूर्ण करण्याकरता वेगळ्या प्रकारचा निधीसुद्धा देण्याचा निर्णय हा राज्य शासनाने केला आहे. त्यामुळे तिकडे दुर्लक्ष झालं. आता मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचे आहे, त्यांचं पूर्णपणे लक्ष तुमच्या मान खटाव परिसरावर आहे. म्हणजे माणिकराव, तुम्ही हा सगळा जो चेंडू आहे नाराजीचा तो मुख्यमंत्र्यांच्या दरबारी ढकलताय? नाही नाही नाही, शेवटी मुख्यमंत्र्यांनीच त्या ठिकाणी, आपल्याला माहित असेल की या दुष्काळाच्या स्थितीमध्ये परत भविष्यामध्ये अशा प्रकारे त्या दुष्काळाला तोंड द्यावं लागू नये म्हणून सिंचनाची व्यवस्था करण्याकरता मुख्यमंत्र्यांनीच त्या ठिकाणी निधी त्या केंद्राकडनं आणलात. बंधारे त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची बंधारे त्या ठिकाणी बांधून गेली, प्रचंड अशा प्रकारचा पाण्याचा साठा त्या क्षेत्रात झाला. तरी ते त्यांना जर उपेक्षा वाटत असेल तर त्या नाराजीबद्दल मुख्यमंत्र्यांना जाब विचारा असं म्हणतायत का? शहकाठच्या जे राजकारण आहे माणिकराव ठाकरे आणि मुख्यमंत्री यांच्यामधलं त्याबद्दल देखील आपण प्रश्न विचारणार आहोत. पण त्याआधी जाऊया नांदेडला. किशोर हसदे यांचा फोन आलेला आहे. किशोर, तुमचा प्रश्न विचारा. किशोर, टीव्हीचा आवाज तुम्ही बंद केल्याशिवाय तुमचा आवाज इथपर्यंत नाही पोहोचू शकणार. किशोर, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. सर नमस्कार. किशोर जी बोला. हा सर, तुम्ही भ्रष्टाचारी लोकांना तिकीट द्यायले आणि तुम्ही म्हणता भ्रष्टाचार केला, काँग्रेसच्या लोकांना भ्रष्टाचारच केला ना भारतात. सर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे की काँग्रेसला भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये अधिक त्याचे जाण आहे आणि ते निपटून काढण्या दृष्टिकोनातून पावलं टाकले आहेत. आपल्या सर्वांना माहीत आहे की माहितीचा अधिकार, त्याचं जर आपण लक्षात घेतलं की ज्या विचाराने तो या देशामध्ये आणि राज्यामध्ये आणलात की कुठलंही फाईल किंवा कुठलंही प्रकरण हे लोकांच्या आड राहू नये, प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी केलेली लोकांच्या समोर आली पाहिजेत, ह्या संदर्भामधला कायदा करण्याचं काम केंद्र सरकारने आणि सोनियाजी गांधी आमच्या नेत्यांनी केलं असेल तर त्या पाठीमागे उद्देश एकच आहे की भविष्यामध्ये कोणीही अशा प्रकारचा भ्रष्टाचार कोणाकडनंही घडू नये, अशा प्रकारचं ठोस पाऊल उचलणारं प्रत्यक्षपणे कृती करणारे नेतृत्व हे काँग्रेस पक्षाचं आहे. काँग्रेस पक्षाचं सरकार आपण लक्षात ठेवलं पाहिजे. चव्हाणांबद्दल सतत विचारलं जाईल, मोघेंबद्दल विचारलं जाईल, कलंकित मंत्र्यांबद्दल विचारलं जाईल, त्यावेळी खूप मोठं प्रश्नचिन्ह किंवा पेच नाही आहे काँग्रेस पुढे. नाही, मध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की जे आपण नावं घेतो सहज नावं घेतो कोणाचंही,
परंतु एकूणच प्रकरण काय आहे ते जर आपण बारकाईने त्यात पाहिलं तर आपल्या लक्षात येईल अशोक रावांनी मुख्यमंत्री असताना त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये कुठेही गैरप्रकारे किंवा त्यांच्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर कुठेही त्यांनी काम केलं नाही. प्रश्न एक त्यामध्ये उघड आहे की एखाद्या त्या ठिकाणी अशा प्रकारचे जर कोणाला सोसायटी दिली असेल किंवा ती देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना असेल परंतु त्या सोसायटीमध्ये कुठेतरी नातेसंबंधातले दूरचे जरी कोणी लोक आले असतील परंतु जनतेने ज्या पद्धतीनं ते कारगिलचं आहे किंवा मग सेंट्रल गव्हर्नमेंटची जमीन आहे हे सगळं सिद्ध नाही झालं. नंतर तर खोटं ठरलं नाही. अजून त्या प्रकरणाचा अंतिम निकाल लागलेला नाहीये पण काँग्रेसचा दावा जो आहे तो आपण या क्षणाला मान्य करूया की तो तुमचा दावा आहे असं म्हणून आपण पिंपरी चिंचवडला जाऊया. ज्योती भारती यांनी माणिकराव ठाकरे यांच्यासाठी काय प्रश्न पाठवलाय तो आपण ऐकूया. आज या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे मावळचे उमेदवार राहुलजी नार्वेकर यांच्या प्रचारानिमित्त मी बोलत आहे. आज या ठिकाणी आम्ही प्रचाराची जोरदार सुरुवात केलेली आहे काँग्रेस पक्षांच्या दृष्टीने. तर असं चित्र आहे इथे आम्ही काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि राष्ट्रवादीचा प्रचार इथे मनापासून करतोय. आम्ही आघाडीचा धर्म पाळतोय परंतु इथे असं चित्र दिसतंय की राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते आघाडीचा धर्म पाळत नाहीत आपल्या पक्षाचा प्रचार करत नाहीत. मग असं आमच्या मनामध्ये कुठे कुठेतरी खंत वाटते की आम्ही आघाडीचा धर्म पाळतोय पण ते पाळत नाहीत. मग हे असंच चालणार आहे का इथून पुढेही? नाही जगताप खूप कठीण टक्कर देणार आहे. हा त्यामध्ये एक आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण काँग्रेस असो की राष्ट्रवादी काँग्रेस असो त्या पक्षाशी जोडले तर त्या विचाराने आपण जोडलेला आहोत आणि त्या विचाराची जर आपली खरी बांधिलकी असेल तर आपण मग राष्ट्रवादी काँग्रेसचा कॅन्डिडेट असो की काँग्रेसचा कॅन्डिडेट असो त्यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभं राहण्याचंच काम केलं पाहिजे. कोणी चार दोघं आपल्या स्वार्थाकरता जर वेगळ्या प्रकारची काही चुकीचं भूमिका त्या ठिकाणी घेत असेल त्याच्यामुळे आपण विचलित होता कामा नये. काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षांच्या विचाराला बळकटी आणण्याकरता सहकार्य केलं पाहिजे तशाच प्रकारची भूमिका घेतली. ठीक आहे, तुम्ही कार्यकर्त्यांना आवाहन करताय माणिकरावजी पण मला सांगा राज्यामध्ये प्रचार समितीचा प्रमुख देखील नेमला गेला नाही. म्हणजे मगाशी जो प्रश्न आला होता किंवा दुष्काळाच्या वेळी जसं तुम्ही म्हणालात शह कक्षाचं राजकारण आहे का की प्रचाराचं प्रमुख पद तुम्ही किंवा मुख्यमंत्री दोघांकडे न जाता त्याची कुठेतरी एक धुरा जी आहे ती तुमच्या हातात ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही केला असं बोललं जात आहे आज बाहेर. नाही असं म्हणणं तेवढं काही हे नाही आहे कारण शेवटी मागच्या वेळेला प्रचार समिती प्रमुख नेमण्यात आले होते आपल्याला माहिती असेल आणि त्यावेळेला मला पार्लमेंटच्या निवडणुकीच्या पूर्वी 6 महिने झाले होते मी पार्लमेंटच्या निवडणुकीला सामोरं गेलो होतो. त्यावेळेला कदाचित प्रचार प्रमुख त्या ठिकाणी नेमावं असं पक्ष नेतृत्वानं वाटलं असेल आणि परंतु आज आता 6 वर्ष मला झाली आहेत संघटनात्मक सगळ्या ब्लॉकपर्यंत सगळ्या कार्यकर्त्यांची मला त्या ठिकाणी माहिती आहेत आणि एकूणच 6 वर्ष भरपूर होतात. म्हणजे आतापर्यंत मला वाटत नाही कोणी इतकं वर्षभर नेतृत्व सांभाळलं असेल आणि इतकं वर्ष झाल्यानंतर त्यामध्ये प्रचार प्रमुख नेमायला पाहिजे तो विषय नाही आहे परंतु त्याच्यामुळे काही थांबून राहिलं काम असं यातलं नाही आहे. शेवटी मुख्यमंत्री राज्यामध्ये नको आहेत का प्रचार प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांवर अधिकृत जबाबदारी दिली तर ती तुम्हाला आवडणार नाही? मुख्यमंत्र्यांकडेच जबाबदारी आहे. आज जबाबदारी मुख्यमंत्री आणि मी आमच्यावरच आज जबाबदारी पूर्णपणे आहेत. मुख्यमंत्र्यां निश्चितच काँग्रेस पक्षाचे हेड आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक आम्ही लढवतो आहेत मुख्यमंत्री म्हणून. शेवटी जबाबदारी ही दोन्ही ठिकाणी जर असेल मुख्यमंत्री आहेत प्रांताध्यक्ष आहेत आणि अशा प्रकारे आम्ही दोघेही जण त्या ठिकाणी काम करत असू आणि संपूर्ण युनिट आमचं काम करत असेल शासकीय स्तरावरचं संघटनेमधले सगळे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये तर मला असं वाटतं की एक चांगलं वातावरण आम्ही तयार करू शकलो महाराष्ट्रामध्ये. आपण पाहिलं असेल आज सुद्धा अत्यंत चांगलं संघटन नाही बिलकुल करायला पाहिजे. याच्यापूर्वी प्रचार प्रमुख होते. प्रचार प्रमुख आपल्याला माहिती आहे की निवडणुकीच्या काळामध्ये कोणाला तरी प्रचार प्रमुख आणि मग ते मीटिंग होतं परंतु सगळं प्रदेशाध्यक्ष म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून आम्हालाच त्याला आणखी गिरअप करावं लागतं. ठीक आहे, त्यामुळे यावेळी देखील प्रचार प्रमुख पदाची जी जबाबदारी आहे ती प्रदेशाध्यक्ष सांभाळत आहेत असं आपल्याला सांगितलं जात आहे. आपण आता कार्यक्रमामध्ये एक ब्रेक घेणार आहोत. ब्रेकवर जाता जाता आठवण करून देणार आहोत तुम्ही देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना फोन करून प्रश्न विचारू शकता 0226689923 या नंबरवर आणि उत्तरासाठी वाट बघा एका ब्रेकची. विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये आपण प्रश्न विचारतोय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना. पुण्याहून पहिला फोन आलाय ब्रेक नंतर नरेंद्र जावळे यांचा. नरेंद्रजी प्रश्न विचारा. हा मला माननीय ठाकरे साहेबांना हा प्रश्न विचारायचा आहे की
पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड एरियामध्ये हजारो लाखो लोक ही अनधिकृत बांधकामामध्ये राहत आहेत आणि माननीय पृथ्वीराज चव्हाण यांनी गेल्या वर्षभरामध्ये दोन वेळा डिक्लेअर केलं की एक महिन्याच्या आत मंत्रिमंडळामध्ये डिसिजन घेऊन जी आर आम्ही काढू. ह्या गोष्टीला जवळपास एक वर्ष उलटलं परंतु अजूनही त्यांनी जी आर काढला नाही. म्हणजे नेत्यांच्या शब्दांवर किती विश्वास सामान्य जनतेने ठेवावा. बरोबर आहे, तुमच्या प्रश्नाचं उत्तरच त्यांना विचारूया आपण. नेत्यांच्या शब्दावर आम्ही का विश्वास ठेवायचा आणि कसा ठेवायचा म्हणताय. पण शेवटी पिंपरी चिंचवडच्या अतिक्रमणाचं चर्चा ही फार यापूर्वी सुद्धा झाली. मोर्चे निघालेत, बरेचसे मागणे त्या ठिकाणावरनं आल्यात. परंतु अतिक्रमणांच्या संदर्भामध्ये कुठलाही निर्णय घेत असताना, कारण शेवटी कुठलाही एकदा निर्णय घेतला तो राज्याकरता धोरणात्मक निर्णय म्हणून होईल. म्हणून त्या ठिकाणी निर्णय घेत असताना त्या टेक्निकल काय अडचणी येतात हे शेवटी शासनाने पाहिलं पाहिजेत. परंतु मुख्यमंत्र्यांनी जर त्या ठिकाणी आपल्याला जर सांगितलं असेल, स्पष्टपणे आश्वासन दिलं असेल, मी आपल्याला खात्री देतो की त्या संदर्भातला निर्णय झाल्याशिवाय राहणार नाही. लातूरहून पुढचा प्रश्न आलाय. लातूर सध्या वेगळ्या एका कारणासाठी चर्चेत आहे. अमोल हरवळे यांचा तिथून फोन आलाय. अमोल, प्रश्न विचारा. मला एक प्रश्न विचारायचा. बोला बोला अमोल. विलासराव देशमुख साहेब होते, त्यावेळेस लातूरचं चित्र एक वेगळं होतं. बरोबर आहे मॅडम? बरोबर. बोला, प्रश्न विचारा. बोला. आणि आजचं चित्र 99% वेगळं आहे. कारण आज मी पाण्यासाठी तरसावं लागते नागपूरमध्ये आणि विलासराव देशमुख असताना पाणी कुठली गोष्ट असो कुठल्याही कमतरता लातूरकरांना पडली नाही. बरोबर अमोलजी, तुमचा खरं तर आवाज तांत्रिक कारणामुळे नीट पोहोचू शकत नाही, पण तुमच्या भावना नक्की पोहोचल्या आहेत मला वाटतं. मला जे प्रश्न तुमचा कळलेला आहे, शेवटी अशा विलासरावजी देशमुख साहेब हे फार मोठे नेते होते. ज्यावेळी तुमची हानी काँग्रेस पक्षाची झाली, प्रचंड राज्याची हानी झाली, आपली प्रचंड हानी यामध्ये झाली, शेवटी ती भरून न निघणारी हानी आहेत. परंतु त्यांनी जी पावलं टाकलीत या राज्यामध्ये विकासाच्या दृष्टिकोनातून, त्याला पुढे नेण्याचं कामच काँग्रेस पक्ष सातत्याने. पण तिथे अमित देशमुख आमदार असून देखील लोक असं म्हणतात की आम्हाला पाणी देखील वेळेत येत नाही. म्हणजे तिथे पालिकेची सत्ता असो, कचऱ्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, देशमुखांचं नेतृत्व जे होतं हे आता उरलं नाही असं सामान्य नेत्यांना, सामान्य कार्यकर्त्याला वाटतं. हा मला असं वाटतं की हा प्रचाराचा भाग आहे. खरं पाहिलं तर अमित देशमुख एक अत्यंत एक नवीन तरुण एक राजकारणामध्ये त्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीनं ते कामकाज करतायत आणि त्यांचं एक वजन आहे त्या ठिकाणी. आणि मला खात्री आहे की अमित देशमुख त्या ठिकाणी निश्चितच ही सगळी प्रश्न सोडवतील. परंतु विरोधक सातत्याने एखादी गोष्ट नाही झाली की त्यालाच मोठं स्वरूप देऊन त्यांच्या विरोधामध्ये वातावरण तापवण्याचा प्रयत्न करतात. परंतु अमित देशमुखच्या माध्यमातूनच लातूर जिल्ह्यामध्ये, लातूर त्या परिसरामध्ये, मराठवाड्यामध्ये एक नवीन नेतृत्व पुढे येत आहेत, त्याला साथ सर्वांनी दिली पाहिजे. लातूरचा प्रश्न आहे म्हणून विचारते की काँग्रेसचा कार्यकर्ता सध्या तुरुंगामध्ये आहे, दोघं जण लातूरमध्ये कल्पना गिरीच्या खून प्रकरणाच्या आरोपामध्ये आणि तिथे प्रचंड संवेदनशील बनलेलं हे प्रकरण आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी गिरी कुटुंबियांची जाऊन भेट का घेतली नाही? अमित गेले तिथे एकदा, पण नीलमताई काल गेल्या. त्यांचे पालक असं म्हणतायत की आम्हाला भीती वाटते आहे, दबाव वाटतोय आम्हाला. तुम्हाला असं वाटत नाही तुमच्या कार्यकर्त्याची हत्या झाली आहे किंवा मृत्यू झालाय तर तिथे जाऊन आपण भेट घ्यावी तिची आणि सांत्वन करावं कुटुंबाचं? एकूणच म्हणजे झालंय, घटना फार दुर्दैवी घटना झालेली आहे आणि त्या संदर्भामध्ये काँग्रेसकडून स्पष्ट सांगितलं गेलं की अशा प्रकारचं कोणी असेल तात्काळ त्यांना निलंबित केली पाहिजेत. आणि इतकंच नाही तर जे त्यामध्ये कोणी दोषी असेल त्याचं कठोरपणे कारवाई झाली पाहिजे. परंतु सगळी प्रकरणं त्यामध्ये चौकशी चालू आहेत, अनेक गोष्टी पुढे येत आहेत की त्यामध्ये वास्तविकता काय आहेत. परंतु विरोधी पक्ष आज निवडणूक आहेत, विरोधी पक्ष कुठल्या तरी त्याला तोल देण्याचा प्रयत्न त्यांचा या पद्धतीचा आहे. पण जनतेला माहीत आहे की त्या ठिकाणची जी घटना घडली त्याचा निषेध आम्ही केलेला आहे, निलंबन केलेलं आहेत आणि तात्काळ त्या कारवाई दोषीवर झाली पाहिजे ही मागणी सुद्धा केली आहे. आणि अमित देशमुख जाऊन कार्यकर्त्यांचा दोष नव्हता काँग्रेसच्या असं म्हणणे नाही, दोष विषय नाही. ज्या ठिकाणी अशी घटना घडतं जे कोणी गुन्हेगार असतात ते पक्षाच्या मर्यादेचा विषय नाही आहे. त्या ठिकाणी अशा गुन्हेगारांना जर गुन्हा त्यांच्या हातामधून खरंच घडला असेल त्या ठिकाणी त्यांचा प्रत्यक्षपणे सहभाग कोणाचाही असेल कुठल्याही पक्षामध्ये असो
कठोर कारवाई झाली पाहिजे, यामध्ये दुमत असण्याचं काय कारण आहे? कुटुंबियांची काँग्रेसचे नेते, कुणीही काँग्रेसचे वरिष्ठ नेते, युथ ब्रिगेडची ती युथ काँग्रेसची कार्यकर्ती होती, अत्यंत आक्रमक अशी कार्यकर्ती होती, 2007 पासून विलासरावजी असतील, दिलीपरावजी असतील, या सगळ्यांसोबत काम केलेली कार्यकर्ती आज तुमच्यामध्ये नाहीये. कोणीच कुटुंबियांची जाऊन भेट का घेत नाही, सांत्वन का करत? अमित देशमुख त्या ठिकाणचे प्रमुख नेते आहेत आणि युथ नेते आहेत, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली, त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली, असं नाही की भेट नाही घेतली. आता कुठेतरी त्याला अमुक भेटली नाहीत म्हणून विरोधक कोणीतरी जाणार, त्याची प्रसिद्धी मिळवण्याकरता अशा पद्धतीने प्रयत्न करणार. हा, त्यांच्या जे भावना आहेत त्यापेक्षा काही आमच्या भावना वेगळ्या असू शकत नाही, कोणाच्याही भावना वेगळ्या असू शकत नाही. असं एका तरुण कार्यकर्त्यांचं जर त्या ठिकाणी अशी घटना झाली असेल, दुर्दैवाने कशाही प्रकार त्या ठिकाणी हो, परंतु मृत्यू झाला आहे तिचा, आणि त्यामुळे झाली असा आरोप आहे. हो, अर्थातच ज्या ठिकाणी ज्या आरोप त्यांच्यावर लावले गेले असतील का, जे प्रकरणं बाहेर येतील त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे, कारवाई झाली पाहिजेत. त्या ठिकाणी तर कोणी असा प्रयत्न झालेला नाही की कोणाला मदत करायची भूमिका, कठोरपणे भूमिका पक्ष. आणि तुम्ही असा दिलासा देताय कुटुंबियांना की यामध्ये पक्ष कोणती ढवळाढवळ करणार नाही. आपण मुंबईतला एक फोन घेऊया, जान्हवी भगत यांचा. जान्हवी, तुमचा प्रश्न सलग विचार. मॅडम, मला सरांना असा प्रश्न विचारायचा आहे. मी स्वतः एक पोलीस पत्नी आहे. यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये पोलिसांचे कुठले प्रश्न पूर्ण केले आहेत, किंवा त्यांना जे तुम्ही आता सध्या मूलभूत सुविधा देत आहे त्याच्यामध्ये किती फरक पडलाय या 2009 26/11 हल्ल्यानंतर? ठीक आहे जान्हवी, आपण उत्तर विचारूया याचं. त्यामध्ये जान्हवी, याच्यामध्ये होम डिपार्टमेंटच्या पोलिसांना अधिक पगार असला पाहिजे, त्यांना ड्युटी 24 तास करावं लागतं या पद्धतीनं. परंतु बरेचसे, मी सुद्धा होम स्टेट मिनिस्टर जवळजवळ 5-6 वर्षपर्यंत होतो, 92 सुद्धा होतो, त्यानंतर सुद्धा होतो, आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात सुधारणा आम्ही सुचवल्या. सुरुवातीपासून त्यांच्या पेमेंटच्या पगारांच्या संदर्भातल्या असतील, त्यांना निवासाच्या संदर्भातल्या असतील, त्यांच्या ट्रेनिंगच्या संदर्भातल्या असतील, त्यांना ड्रेसच्या संदर्भामधले पहिले जे ड्रेस होते हाफ पॅन्ट वगैरे त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा विषय असेल, ह्या लहान लहान अनेक सुधारणा आपण केल्या, पण आणखी सुधारणा करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. मी सुद्धा त्याविषयी सहमत आहे, कारण ज्यांनी संरक्षण आमचं करतायत त्यांना जर आपण मजबूतीनं त्या ठिकाणी सहकार्य केलं नाही, त्यांचे प्रश्न जर जाणून आम्ही सोडवले नाही, तर कुठेतरी आम्ही आमच्यामध्ये उणीवर आहे. तुम्ही सांगताय आम्ही सहमत आहोत, आणि या सहमतीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला जातो, ज्या जाहीरनाम्यावर सध्या जोरदार देशभरामध्ये टीका केली जाते. याच काँग्रेसच्या जाहीरनाम्यात एकेकाळी गाजलेला प्रश्न होता, तो प्रिंटिंग मिस्टेक झोपडपट्टीचा. आपल्या सोबत मनसेचे नगरसेवक आहेत मुंबईतून संतोष धुरी, त्यांनी माणिकराव ठाकरे यांना काय प्रश्न पाठवलेला आहे तो देखील ऐकूया. 1995 झोपड्यांना तुम्ही संरक्षण दिलं, त्याच्यानंतर तुम्ही आता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून 2000 पण झोपड्यांना संरक्षण देतात, हेच एक चांगलं काम आहे. परंतु आता ज्या झोपड्यांना तुम्ही झोपडपट्टीवाल्यांना जे घरं दिलेली आहेत, घरं कसली म्हणायची, ती खुराडे दिलेली आहेत, त्या खुराड्यामध्ये जी लोक राहत आहेत त्यांना जो मेंटेनन्स येतो तो पण मेंटेनन्स परवडत नाहीत, आणि मग ती दुसऱ्या झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, ही घरं जी आहेत ती भाड्याने देत आहेत. तर तुम्ही एका तऱ्हेने नवीन झोपड्यांना प्रोत्साहनच देत नाहीत का? यामध्ये एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2000 झोपड्यांना संरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये मागच्या 2009 जाहीरनाम्यामध्ये सुद्धा काँग्रेस पक्षांनी स्पष्टपणे सूचित केलं होतं, आणि आम्ही लेट झालो म्हणायला हरकत नाही, परंतु शेवटी 5 वर्षांमध्ये तो निर्णय आम्ही घेऊ शकलो. आणि शेवटी आपल्या देशाची नागरिक आणि अशा अवस्थेमध्ये राहत असेल तर कुठेतरी एक नागरिक म्हणून आपण त्यांना एक माणूस म्हणून कुठेतरी त्यांचं घर असलं पाहिजे, त्यांना जगण्याचा अधिकार आपण दिला पाहिजेत. इतरांना मोठी घरं असतात, इतर जण त्या ठिकाणी निवासाची व्यवस्था सुटलेली असतं, परंतु ज्यांची सुटलेली नाही आहे त्यांना कुठेतरी मदत करण्याची पाठीमागची भूमिका आहे. कोणालाही त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला देणार नाही किंवा तुम्ही या ठिकाणी राहू नका अशा प्रकारची भूमिका घेणं, तर मला तर वाटतं की राज्यकर्त्यांनी असं करू नये. ठीक आहे, आपण आणखी काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत, पण आत्ता मात्र विचारा नेत्यांना कार्यक्रमामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत. पहा फक्त IBN. काँग्रेससाठी अत्यंत प्रतिष्ठेचे असलेल्या धुळे भागातून फोन आलेला आहे आसिफ पाटील यांचा. आसिफ, तुमचा प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे की आमच्याकडे एक अमरीशभाई पटेल म्हणून प्रतिनिधित्व दिलेलं आहे, परंतु अल्पसंख्याकांसाठी जे स्कीमी येतात काही इम्प्लिमेंटेशन होत नाही, याचं काय कारण आहे? नाही, अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की सच्चर कमिशन जे आहे त्या संदर्भामध्ये बरेचसे निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहेत आणि राज्य सरकारने सुद्धा त्यामध्ये पुढाकार घेतलेला आहेत. महाराष्ट्रामध्ये अल्पसंख्याकांचं वेगळं विभागच राज्य शासनाने काढलेलं आहे,
इतकंच नाही तर अनेक गोष्टी जसे एज्युकेशनच्या संदर्भामध्ये टेक्निकल एज्युकेशन असेल, त्या ठिकाणी निवासाची व्यवस्थेचा विषय असेल मुलांच्या, किंवा मग मशा त्या ठिकाणी कब्रस्तानपासून मदत करण्याचा विषय असेल, किंवा बाकी इतर सगळ्या विषयाच्या संदर्भामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारची पावलं अल्पसंख्याकांच्या संदर्भामध्ये राज्य आणि केंद्र सरकारने उचललेली आहे असं तुम्ही म्हणताय. पण खरं तर सच्चर समितीचे जे निष्कर्ष आहेत ते अत्यंत धक्कादायक आहेत. जर 10 आणि 15 वर्षात केंद्र आणि राज्याने एवढं काम केलं असतं तर अत्यंत इतके धक्कादायक निष्कर्ष आले नसते माणिकरावजी. त्यामुळे लोक हे प्रश्न विचारतायत त्यात तथ्य आहे. पण धुळ्यातला प्रश्न आहे म्हणून विचारते, अमरीश पटेल तिथे रिंगणात आहेत, कशी निवडणूक ही जिंकणार आहात तुम्ही? सत्यजित गायकवाडांचं आव्हान नाही आहे तुमच्या समोर? नाही, याच्यामध्ये अमरीश पटेल एक चांगलं प्रशासकीय आहे. पण बंडखोरी आहे एवढी मोठी, शेवटी आम्ही समजवण्याचा प्रयत्न आम्ही करू. कारण शेवटी सत्यजित सुद्धा काँग्रेस पक्षाचेच आहेत, तरी गुजरातमध्ये ते राहत असेल तरी पूर्व काळी ते काहीतरी आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये होते. परंतु त्यांच्या संदर्भात मला एवढंच म्हणता येईल की एकदा पक्षाने निर्णय दिला की यापूर्वी सुद्धा खासदार होते ते त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून ऑल इंडिया युथ काँग्रेसचे अध्यक्ष होते. आणि त्याच्यामुळं एखाद्याला तसा निर्णय पक्षाचा झाला असेल तर मान्य केला पाहिजेत. व्यक्तिगत मग त्याच्यामध्ये हे यायला नको की मला उमेदवारी मिळाली नाही माझं कसं, त्यापेक्षा मग ज्या विचाराची आव्हान नाहीये तिथे निवडून येताना. आव्हानं असतातच, सगळे विरोधी पक्षाचं सुद्धा एक आव्हानच असतं. परंतु त्यामध्ये काँग्रेस पक्ष म्हणून एक जे विचार आहेत, काँग्रेस पक्षाला जी फार मोठ्या प्रमाणात सपोर्ट धुळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये सगळ्या क्षेत्रामधून आहे, सगळ्या वर्गामधून आहे. आणि आम्हाला खात्री आहे, मागच्या वेळेला अमरीश पटेलजी जवळजवळ 18-19 हजारांनी हारले होते आणि यावेळेला ते पूर्णपणे जिंकतील. कारण लोकांचा असा तुम्ही विश्वास व्यक्त करताय. पुढचा फोन येतोय पण त्याकडे जाण्याआधी, धुळा म्हटलं की नंदुरबारची आठवण आणि काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जातो. पण विजयकुमार गावितांचं जे आव्हान आहे माणिकरावांच्या सीटसाठी, म्हणजे सगळे ज्या प्रतिष्ठा जी आहे ती सगळी पणाला लागलेली आहे तिथे. माणिकरावांचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. आपल्याला माहीत असेल की 9 वेळा माणिकरावजी निवडून आलेत. त्यांचं सगळ्यांशी अत्यंत मधुर आणि चांगले संबंध आहेत त्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची जनतेशी. पण एनसीपीच्या विजयकुमार गावितांनी एनसीपीमध्ये असल्यापासून माणिकराव आणि काँग्रेसला संपवायचा विडा घेतलेला आहे नंदुरबारमध्ये, हे माहिती असून देखील काँग्रेसने दुर्लक्ष का केलं? नाही बोला, त्यामध्ये एनसीपीचे मंत्री आहेत गावित, डॉक्टर गावित त्या ठिकाणी सिनियर मंत्री ते होते. त्यांना फार मोठं संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलीत, परंतु ती जागा काँग्रेस पक्षांकडे असल्यामुळं सपोर्ट करायला पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेऊन की मी सगळं काही आहेत आणि मी शक्तिमान आहेत अशा प्रकारचं लोकांना पटत नाही. पण आता त्यांनी ती भूमिका घेतली तरी देखील माणिकराव विजयी होतील. शेवटी व्यक्तिगत स्वार्थाकरता किंवा व्यक्तिगत कोणता अजिंठा त्या ठिकाणी ठेवून लोकांसमोर तुम्ही येत असं लोक ओळखतात. त्यामध्ये 9 वेळा माणिकराव जिंकल्यानंतर 10 वेळा उमेदवारी का मिळू नये त्यांना? आणि एक सगळ्यांशी कोणाचाही विरोध नाही तिथे. तसं काँग्रेस पक्षामधल्या एकाही नेत्याचा एकही कार्यकर्त्याचा माणिकरावांना विरोध आहेत असं मला कुठे आढळलं. खरंय, पण हिना गावित आता या सगळ्या रिंगणात उतरलेले आहेत. बघूया काय होत आहे धुळ्यालाही आणि नंदुरबारला. पण आपण जाऊया सोलापूरला. जावेद पटेल यांचा फोन आलेला आहे. जावेद जी तुमचा प्रश्न विचारा. हा नमस्कार जावेद. हा बोला. नमस्कार. तुम्ही एक महाराष्ट्रात मोठा नेते आहेत म्हणून तुम्हाला 2 प्रश्न विचारतोय मी. एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने सच्चर समिती शिफारसीची अंमलबजावणी कधी होणार? आणि दुसरं, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचं जे गाजर दाखवलं जाते, जवळजवळ 1.5 लाख प्रकरण या ठिकाणी पेंडिंग असताना जवळ एका व्यक्तीला 1.5 हजार खर्च होतो, या दृष्टीने जवळजवळ 15 कोटी आपणच जमा करून घेत आहे आणि आम्हाला तोडक्या किमतीत म्हणजे 20 ते 25 हजार एवढ्याच आम्हाला रक्कम दिली जाते, याचं कारण काय? यामध्ये आपल्याला माहीत आहे की ह्या जे आपण ज्या पद्धतीने या मंडळाची स्थापना केली उद्देश हा होता की छोटी छोटी जे व्यवसाय करणारी लोकांना त्या ठिकाणी मदत मिळायला पाहिजेत, कर्ज मिळायला पाहिजेत आणि त्यांनी ते भरलं पाहिजेत. ही भूमिका साधारणतः मौलाना अब्दुल कलाम महामंडळाच्या माध्यमातून ती समोर आली आणि सुरुवातीला 5 कोटी रुपये ठेवले होते. आज 250 कोटी रुपये त्या प्रोव्हिजन त्या संदर्भामध्ये करण्यात आले आहेत. मला मान्य आहे की मागच्या वेळेला ज्या पद्धतीनं अर्ज मंजूर केले त्या सर्वांना पैसे मिळायलाच पाहिजे आणि त्या पद्धतीने काँग्रेस म्हणून आम्ही भूमिका घेतली. माणिकरावजी, लाभार्थींच्या प्रचंड तक्रारी आहेत आणि या नाराजीचा फटका मताच्या द्वारे बसणार नाही तुम्हाला? त्याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण अर्ज मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेला आलीत की अर्ज मंजूर करून ठेवण्यात आलीत आणि काही लोकांना तोही त्रास झाला की अर्ज मंजूर करून ठेवून सुद्धा त्यांच्या नावाने पैसा सुद्धा वर्ग करण्यात आला आणि त्यांना ते पैसा भरावा लागतायत.
अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांशी दोन वेळा बैठकी त्या संदर्भातल्या झाल्यात आणि त्याच्यामधली तरतूद सुद्धा केली. पहिले पत्र एज्युकेशनच्या संदर्भामध्ये पहिल्यांदा द्यायचं हे आम्हाला द्यावं लागेल आणि ते दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही. परंतु त्याच्यामध्ये कुठेतरी नियोजनामध्ये कुठे अभाव निश्चितपणे आलेला आहे ते मान्य करावं लागेल. परंतु उद्देश त्या पाठीमागचा जो आहे तर तो त्या ठिकाणी युवकांना किंवा त्या ठिकाणच्या उद्योगधंद्यांना कर्ज द्यावं, कर्ज उपलब्ध व्हावं, सहज उपलब्ध व्हावं हा दृष्टिकोन त्या पाठीमागचा. ठीक आहे, आणखी प्रश्नोत्तरांची ही मैफल आपली चालू राहणार आहे पण आता एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा भेटणार आहोत विचारा नेत्यांना मध्ये. कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोक. विचारा नेत्यांना कार्यक्रमाच्या शेवटच्या भागात आपण प्रश्नोत्तर ऐकणार आहोत. प्रवीण भोसले सावंतवाडीतून फोन करतायत, प्रश्न विचारतायत. प्रवीण, तुमचा प्रश्न विचारा. ठाकरे सर नमस्कार. नमस्कार. नमस्कार प्रवीण साहेब, मला असं विचारायचं आहे आपण कार्पेटग्रस्त ना मदत करण्याचा जो विचार करत आहात, कारण का अजून दिलेलीच नाही म्हणून विचार करत आहात, तर तो विचार आपण दोन वर्गांमध्ये का नाही केलात? म्हणजे एक छोटा शेतकरी, एक मोठा शेतकरी. जर असा जर विचार केला असता तर छोट्या शेतकऱ्याला लवकर मदत भेटली असती, त्यामुळे जे आत्महत्या प्रमाण आहे 50 गेलं ते झालं नसतं. आज त्याचं प्रमाण 50 गेले फक्त तुमच्या चुकीमुळे झालेलं आहे. हा खरं तर मगाशी पण आत्महत्यांचं सत्र रोखण्यात अपयशी ठरलात असं म्हणतायत सगळेजण. नाही, यामध्ये प्रवीण एक आपल्याला सांगितलं पाहिजे की शेवटी हे रब्बी पिकाच्या वेळेला हे संपूर्ण गारपीट आली आणि रब्बी पीक जे होतं ते एकतर ओलिताखाली आलेली जमीन होती आणि विशेषतः फळबागा त्याच्यामध्ये होत्या. प्रचंड लाखो रुपयाचं नुकसान झालं आणि मोठे शेतकरी म्हणजे तरी काय त्यांना मदत किती देतो? ज्यांचं 10-5 लाखही नुकसान झालं असेल त्यांना 50,000 रुपयेपर्यंतची मदत किंवा 50-60-70,000 रुपयेपर्यंतची मदत, ती काही खऱ्या अर्थानं नुकसान भरपाई होऊच शकत नाहीत. त्यामुळे त्यांना काही आपण जास्त द्यायला निघालो अशातला काही विषय नाही आहेत. परंतु लहान शेतकरी, मोठे शेतकरी याच्यामध्ये वर्गवारी करण्यापेक्षा ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत पोहोचली पाहिजे, ही भूमिका शासनाने ठेवली आहे. ठेवलेली आहे म्हणतो. आपल्याकडे वेळ अगदी कमी आहे. माणिकरावजी, शेवटचा एक महत्त्वाचा प्रश्न विचारते, तो म्हणजे काँग्रेसचे जे गड होते ते गड सोडण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलाय का? म्हणजे रायगडला जर बघितलं तर अंतुल यांची नाराजी ओढवून घेतलेली आहे, किंवा नाशिकला देखील जर बघितलं एकेकाळी किल्ला म्हणून ओळखलं जायचं, पण इथे आता काहीच अस्तित्व देखील उरलंय की नाही असा प्रश्न पडतो. नाही नाही, शेवटी काही प्रश्न आमच्या समोरही हे आहेत की बऱ्याच ठिकाणी काँग्रेस पक्षाचे त्या ठिकाणी उमेदवार किंवा मग आमदार किंवा मग त्या ठिकाणी, परंतु दोन्ही पक्षांना हे सहन करावं लागतं. कारण एकत्र जायचं म्हटलं की ह्या गोष्टी त्या याच्यामधून तुम्हाला जावं लागेल. आणि विदर्भामध्ये जर एक मतदारसंघ असं चंद्रपूरचा मतदारसंघ आहे की 6-6 विधानसभा आमच्याकडे आहेत, बरोबर, आणि दिंडोरी असा मतदारसंघ आहे राष्ट्रवादीच्या की 6-6 विधानसभा मतदारसंघ त्यांच्याकडे आहेत, आमच्याकडे एक सुद्धा नाही. त्यामुळे असं दोन्हीकडला जो विषय असतो तो कुठे ना कुठेतरी आम्हालाही शाल्य असते त्या विषयाचं, परंतु नाईलाज होतो बरेचदा. तर प्रयत्न हा असतो की आम्ही त्या ठिकाणच्या सुद्धा कार्यकर्त्यांना ऍडजस्ट करू शकलो पाहिजेत. आणि रायगडच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती आहे की मागच्या वेळेला आम्हाला जर कुठे एक जागा जरी सोडायची असली किंवा कमी करायची असली तर मागच्या वेळेला सगळ्यात जास्त मताने आम्ही मतदारसंघ कुठला हारलो असेल तर तो रायगड होता. आता कुठेतरी त्याला क्रायटेरिया आम्हाला लावावं लागेल की ज्या वेळेला एखादा मतदारसंघ सोडण्याचीच गरज पडतं त्यावेळेला कुठल्या तरी आधारावरच आम्हाला ह्या गोष्टीचा निर्णय घ्यावा लागतो. तुम्ही आधाराची गोष्ट करताय म्हणून खरं तर वेळ संपले पण विचारते, मग अशोक चव्हाणांना तिकीट दिलं आणि कलमाडींना दिलं नाही, कुठल्या आधारावर कलमाडींना तिकीट? सुरेश कलमाडी पक्षातच नाहीत, निलंबन झालेलं आहे त्यांचं. आणि अशोक पत्नीला द्यावं अशी मागणी केली होती, तो विषय वेगळा असतो की पक्षात नसल्यावर मग पत्नी द्या. पण तरी पण आज काँग्रेस विचारांसोबत ते अनेक वर्षानुवर्ष राहिलेत. ते काँग्रेस निलंबन म्हणताय पण मग हर्षवर्धन असतील किंवा इतर अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी जाऊन त्यांची समजूत काढण्याचा का प्रयत्न केला जर निलंबित आहेत? महत्त्वाचं आम्हाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की काँग्रेस पक्ष इतके वर्षपर्यंत त्यांच्या सोबत राहिले, त्यांना पाठिंबा दिलाय, त्या निवडणुकीच्या वेळेला त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाच्या विचाराचीच ते आहेत, त्यांनी सुद्धा काँग्रेस पक्षाला पाठिंबा द्यावा हे अपेक्षित आहेत आम्हाला. आणि तसा निर्णय त्यांनी घेतला, त्यांचं खऱ्या अर्थानं आम्ही अभिनंदन करू व धन्यवाद देऊ त्यांना की त्यांनी अशा परिस्थितीमध्येही आम्ही उमेदवारी कुठली काँग्रेस पक्षाने न देता सुद्धा त्यांनी सहकार्य केलेले. धन्यवाद माणिकरावजी, आज आलात आणि मन मोकळेपणाने सगळ्या राजकीय प्रश्नांना तुम्ही उत्तरं दिलात त्याबद्दल. उद्या देखील विचारा नेत्यांना या कार्यक्रमामध्ये आपण भाजपचे प्रमुख नेते विनोद तावडे यांची उत्तरं ऐकू शकणार आहोत. त्यांना फोन करण्यासाठी उद्या याच वेळी पुन्हा एकदा IBN लोकमत बघायला विसरू नका आणि विनोद तावडे यांच्याकडून तुमची उत्तरं जाणून घ्या. आणि आता आपण इथेच थांबणार आहोत, पहा फक्त IBN लोकमत.